नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चटणी चार प्रकारे कशी करायची ते बघूया ह्या खूपच सोप्या आहेत व झटपट होतात जेवताना तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून ताटात शेंगदाण्याची चटणी असावीच त्यामुळे जेवणाची चव अजून वाढते ह्या सर्व चटण्या प्रवासात घेऊन जाऊ शकता कारण त्या खराब होत नाहीत घरात नेहमीच एखादी चटणी केलेली असावी सर्व चटण्यांमध्ये लसूण थोडा जास्त घालावा त्यामुळे चटणी खूप टेस्टी होते पहिला प्रकार आहे शेंगदाण्याची हिरवी चटणी त्यासाठी कढईत एक कप शेंगदाणे भाजून घेऊया हे लो टू मीडियम फ्लेमवरच खमंग भाजून घेऊया कारण आपण ही चटणी परत तेलात भाजणार नाही शेंगदाणे करपू देऊ नये नाहीतर चटणी टेस्टी होणार नाही भाजल्याचा तडतड आवाज येत आहे शेंगदाणे खमंग भाजले आहे हे काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया थंड झाल्यावर साले काढून टाकूया कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात आठ दहा हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्यांचे तुकडेच करावे तुकडे केले नाही तर तेलात घातल्यावर मिरच्या उडतात ह्या मिरच्या तिखट आहेत तुम्हाला कमी तिखट मिरच्या आवडत असतील तर त्या घेऊ शकता मिरचीचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या व्यवस्थित भाजून घेऊया ह्या भाजल्या आहेत अर्धा छोटा चमचा जिरे भाजून घेऊया लसणाच्या बारा ते पंधरा पाकळ्या कट केलेली कोथिंबीर चटणी तिखट वाटली तर खाताना त्यात लिंबू पेळावे खूप टेस्टी लागते सोलापुरी शेंगदाणा चटणीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे गॅस बंद करूया हे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेल्या व भाजलेल्या हिरव्या मिरच्या व इतर साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सरमुळे चटणी पटकन होते तुम्ही ही चटणी खलबत्त्यात कुटून घेऊ शकता भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साली काढून टाकली आहेत चवीनुसार मीठ हे सर्व जाडसर वाटून घेऊया बारीक करू नये मिक्सर चालूबंद चालू बंद करून वाटून घेऊया शेंगदाण्याची हिरवी चटणी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतली आहे ही काढून घेऊया चटणी बघूनच भूक लागते हवाबंद डब्यात आठ ते दहा दिवस टिकते चटणीचा खूपच खमंग फ्लेवर येत आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी ही शेंगदाण्याची हिरवी चटणी नक्की बनवा तुम्हाला ही इतकी आवडेल की तुम्ही भाजीऐवजी चटणीबरोबरच जेवण कराल ही चटणी वरण भात भाकरी चपाती पुरीबरोबर खाऊ शकता खूप एन्जॉय कराल मुलांना एखादी भाजी आवडत नसेल तर ही चटणी देऊ शकता दुसरा प्रकार आहे शेंगदाण्याची लाल चटणी त्यासाठी कढईत एक कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे शेंगदाणे निवडून घेतले आहे शेंगदाणे खमंग भाजले तरच चटणी टेस्टी होते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील हे भाजले आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर साले काढून टाकूया एक छोटा चमचा जिरे भाजून घेऊया हे भाजले आहे काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून घेऊया त्यातच एक छोटा चमचा भाजलेले जिरे तिखट दोन छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट एक मोठा चमचा हे कमी तिखट असते व ह्याने चटणीला रंग छान येतो चवीनुसार मीठ भाजलेले व साल काढलेले एक कप शेंगदाणे मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे बोलमध्ये काढून घेऊया ही खूपच टेस्टी झाली आहे रंगही खूप छान आला आहे शेंगदाण्याची लाल चटणी आठ ते दहा दिवस टिकते ही दह्यात मिक्स करून भाकरीबरोबर खावी खूप छान लागते चटणीवर थोडे तेल घालूनही खाऊ शकता भाकरी पराठा चपाती वरणभात मेथीचे थेपले ह्याबरोबर खाऊ शकता कधीकधी बरे वाटत नसेल किंवा कंटाळा आला असेल तेव्हा वरणभाताबरोबर वर ही झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता तोंडाला चव येईल शेंगदाण्याची कुरकुरीत हिरवी चटणी हा तिसरा प्रकार बघूया त्यासाठी कढईत एक कप शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊया कारण नंतर हे शेंगदाणे चटणीबरोबर पुन्हा परतून घेणार आहोत शेंगदाणे निवडून घेतले आहे शेंगदाणे थोडेसे भाजले आहेत हे काढून घेऊया हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपण मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा ह्या मिरच्या तिखट आहेत तुम्ही कमी तिखट मिरच्या घेऊ शकता मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ हे वाटून घेऊया हे काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालूया मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे जाडसर वाटून घेऊया कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर मिरचीचे वाटलेले मिश्रण घालूया परतून घेऊया मिरची परतून घेतल्यामुळे चटणी टेस्टी होते व तिचा तिखटपणा कमी होतो आता जाडसर वाटलेले शेंगदाणे घालूया मिक्स करूया कट केलेली कोथिंबीर घालूया व्यवस्थित परतून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया शेंगदाण्याची चटणी कुरकुरीत झाली आहे ही काढून घेऊया मुलांना कधी कधी भाजी आवडत नसेल त्यावेळेस त्यांना टिफिनला ही चटणी देऊ शकता वरणभात भाकरी किंवा चपातीबरोबर खूप छान लागते दाताखाली कुरकुरीत चटणी आल्यावर तोंडाला चव येते चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटते नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल चौथा प्रकार आहे शेंगदाण्याची कुरकुरीत लाल चटणी त्यासाठी कडेत एक कप निवडून घेतलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊया कारण नंतर हे पुन्हा चटणीबरोबर परतून घेणार आहोत आत्ताच जर आपण खमंग शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर पुन्हा चटणीबरोबर परतले तर ते जास्त भाजले जातील आणि त्यामुळे चटणीची चव बिघडेल शेंगदाणे थोडेसे भाजले आहे हे थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या वाटून घेऊया त्यातच भाजलेले व थंड झालेले शेंगदाणे चवीनुसार मीठ मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडले पाहिजे गॅसची फ्लेम लो आहे कारण आता आपण लाल तिखडे घालणार आहोत ते करपू द्यायचे नाही त्यासाठी पुढील प्रोसेस पटपट करायची आहे लाल तिखट अर्धा मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट एक मोठा चमचा मिक्स करूया हे कमी तिखट असते व ह्याने चटणीला रंग खूप छान येतो ह्यात जाडसर वाटलेले मिश्रण घालूया व्यवस्थित मिक्स करूया लो फ्लेमवरच चांगले परतून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया चटणी छान परतली आहे कुरकुरीत झाली आहे गॅस बंद करूया ही काढून घेऊया टेस्टी व कुरकुरीत चटणी तुम्हाला नक्की आवडेल भाजी काय करावी हे सुचत नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी चटणी बनवू शकता जिरे व लसणामुळे चटणीचा खमंग वास येत आहे शेंगदाण्याची कुरकुरीत लाल चटणी स्नॅक्स भाकरी चपाती साधा वरण भात ह्याबरोबर खाऊ शकता तयार आहेत शेंगदाण्याची हिरवी चटणी शेंगदाण्याची लाल चटणी शेंगदाण्याची कुरकुरीत हिरवी चटणी शेंगदाण्याची कुरकुरीत लाल चटणी ह्या सर्व चटण्या खूपच टेस्टी झाल्या आहेत तुम्हाला ह्यातील कुठली चटणी आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद